दोन महिन्यात उत्तर नाही मिळालं तर काय? दोन महिन्यात मी सांगितलं ना, आमच्यावर अनेक पर्याय खाली आहे. ज्या लोकांनी एकत्र येण्याचं आव्हान ताईंनी केलेलं आहे, मी जसं आता म्हटलं की मला पहिलेच सांगितलं का ही लढाई मुद्द्याची आहे, ही राजकीय लढाई नाही आहे. मुद्दे महत्वाचे आहे, राज्यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे. आणि मग ती चर्चा या राजकीय वर्तुळात झाली पाहिजे. जशी जाती धर्माची चर्चा होते, तशी शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल, कामगार असेल, याची चर्चा झाली पाहिजे. तो एक प्रामाणिक प्रयत्न मी करतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय मिळालं, आता त्या दिव्यांग मंत्रालयाला बजेट आणि त्याच्या चांगल्या योजना निर्माण केल्या पाहिजे. हा एक प्रयत्न. उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटाल हेच मुद्दे घेऊन काय हरकत आहे? माझं म्हणणं आहे त्या पीडित लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून माझं म्हणणं असं का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे का नाही? श्रमावर आधारित योजना या देशामध्ये नाही. अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी विशेष योजना असल्या पाहिजे. यासाठी सगळ्यांना भेटू ना. म्हणजे महायुतीच्या सरकारच्या कारभारावरती तुम्ही समाधानी आहात? प्रश्न समाधानी असमाधानीचा नाही आहे, लक्षात घ्या. आम्ही आत्ता हे सगळे मुद्दे सरकारसमोर ठेवले. त्यांनी नाही केले तर आम्ही सांगितलं ना. त्यांनी आमचे मुद्दे 17 मुद्दे जर मंजूर केले तर आम्ही त्यांचं कार्यकर्ता म्हणून काम करू, नाही केले तर आवाज उठू. पण जेमतेम 2 महिने आता तुमच्या हातात राहिले सरकार म्हणून, महायुतीचं सरकार काय होऊ शकतं? मविया किंवा महायुती सांगा. एका 15 दिवसात जर लाडकी बहीण आली तर या 2 महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय जातं? मविया किंवा महायुती जागा किती हव्यात? तुमच्या जागेबद्दल मी बोलणार नाही, मी मुद्द्यावरच बोलेल. मुद्द्याशिवाय कसं आहे, आम्ही जी विषमता वाढत चालली, दरी वाढत चाललेली आहे, आर्थिक दरी वाढत चालली आहे, त्या आर्थिक विषमतेवर खरं तर आपण बोललो पाहिजे. जातीयवाद निर्माण करणे, धर्मवाद निर्माण करून राजकारण करणे, याला खऱ्या अर्थानं ठोस मारायची आहे, याला घाला घालायचं आहे. या देशातल्या शेतकऱ्याचं भलं झालं म्हणजे सगळ्या जाती धर्माचं भलं होते, यावर माझा ठाम विश्वास आहे. 2 महिन्यात उत्तर नाही मिळालं तर काय? 2 महिन्यात मी सांगितलं ना, आमच्यावर अनेक पर्याय खाली आहे.